भद्रावती तालुक्यात सर्वत्र सोयाबीनच्या पिकावर अत्यंत घातक असणारी उंट अळी व लष्करी अळी मोठ्या प्रमाणात फैलावली आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाची अपरिमित हानी झाली आहे. शेतकरी वैतागले असून आपले शेती हंगामाचे सोयाबीन पीक घेण्याचे स्वप्नभंग झाल्याची चाहूल लागताच धानोली येथील शेतकरी गोकुळ रोढे यांनी आपल्या शेतीतील 4 एकर शेतीमधील उभ्या सोयाबीनच्या पिकावर अक्षरशः ट्रॅक्टर घालून शेत मोकळे केले आहे. भद्रावती शहरापासून 10 किलोमीटर अंतर असलेल्या धानोली येथील शेतकरी गोकुळ रोडे यांनी या हंगामात 4 एकर जमिनीत लागवड केलेल्या सोयाबीन पिकाला उंट व लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेंगा भरल्याच नाही, त्यामुळे हे पीक हातून गेले. त्यासाठी त्यांना मशागतीच्या अंदाजे 40,000 रुपये खर्च आल्याचे सांगण्यात येते. या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांवर ट्रॅक्टर घातल्याने या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून फूल ना फुलाची पाकळी मदत करावी अशी मागणी गोकुळ रोढे यांनी केली आहे. शेतकरी बांधवांनो, मी गोकुळ हनुमान रोढे, धानोली, नवे शेतकरी. आज मी माझ्या 4 एकरामध्ये सोयाबीनची पेरणी केलेली आहे. तर पहिले ते सोयाबीन उगवलं नाही, डबल मोड केली व नंतर पुन्हा प्रयत्न करून पुन्हा त्याला उगवलं आणि आता अशी कंडिशन आलेली आहे की त्या सोयाबीनला अजिबात शेंग नाही. बघा, ही शेंग नाही म्हणून काहीतरी आम्हाला मदत, सहायता निधी मदत द्यावी हीच माझी अपेक्षा आहे. तर मी हे 4 एकर सोयाबीन आहेत, 4 एकर सोयाबीनमध्ये मी आज चारही कोणते फिरलो, हे 4 एकर सोयाबीन आहे पूर्ण माझ्या तिकडले. तर हे याच्यामध्ये एकही सोयाबीन, एकही झाडाला एक शेंग नाही. आज गोकुळ रुडे यांच्या शेतामध्ये इकडं आल्यानंतर बघितलं की सोयाबीनला कोणत्याही प्रकारचं शेंग नाही आणि शेतकऱ्यावर एवढं मोठं भारी संकट पडलं की पहिले सोयाबीन वापणी बरोबर झालेली नाही आणि डबल पेरणी करा लागली आणि त्या डबल पेरणीनंतरही पेरल्यानंतर त्याही डबल पेरलेल्या सोयाबीनला सुद्धा शेंग लागलेली नाही आणि शेंग लागली नसल्यामुळे त्या शेतकऱ्यावर अशा पद्धतीची पाडी आली आहे की त्याला त्या पूर्ण सोयाबीनवर जवळपास 5.5 एकर सोयाबीनवर त्याला रोटावेटर फिरवावं लागेल.